नमस्कार, स्टेज न्यूज 18 में आपका स्वागत है। आपके साथ मैं हूं आरती सिर्वे। आइए अब बढ़ते हैं खबरों की ओर। महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार का बड़ा बयान, मोदी सरकार ये अर्थसंकल्प किसानों और आम आदमी के विरोध में। आइए सुनते हैं क्या कहा उन्होंने। मोदी सरकार दोन मजला हा पहिला अर्थसंकल्प सर्वसामान्य लोकांच्या पदरी निराशा देणारा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पात भरीव असा टॅक्स 6 लाख कोटीवरून 11 लाख कोटीपर्यंतचा टॅक्स वसूल केला जाणार आहे। म्हणजेच सामान्य माणसाला महागाईच्या खाईत लुटणारं एकूण हे अर्थसंकल्प आहे। याबरोबर शेतकऱ्यासाठी काही भरीव असेल, कारण देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये प्रचंड वाढ होत असताना शेतकऱ्यासाठी भरीव काही उपाययोजना दिसतील असं वाटत होतं, पण त्यामध्ये शेतकऱ्यांचा कुठेही या अर्थसंकल्पामध्ये समावेश नाही। प्रचंड बेरोजगारी वाढली, 45 वर्षात बेरोजगारीने कळस गाठला नाही, मागच्या 5 वर्षानंतर तरुणांच्या हातात निराशाच पडली, पण अशाही परिस्थितीमध्ये हे बेरोजगारांना कुठेही या अर्थसंकल्पामध्ये न्याय मिळेल अशी भूमिका सरकारची दिसली नाही। यात टॅक्स वाढवून सामान्यांची लूट, महागाई वाढून गरिबांचं कमरडं मोडलंय, शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद नाही आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचं पाप या सरकारने केलंय, त्यामध्ये कुठेच अर्थसंकल्पात समावेश नाही। बेरोजगारी आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी भरीव अशा कुठल्याही तरतुदी या अर्थसंकल्पात नाही। म्हणजेच हे अर्थसंकल्प भारतातील जनतेच्या तोंडाला पाणी पुसणं असंच म्हणावं लागेल। या पलीकडे या अर्थसंकल्पाला काहीच म्हणता येणार नाही। पैसे गोळा करा आणि कॉर्पोरेट लोकांसाठी रेड कार्पेट बिछाण्याचं काम या सरकारने केलं आहे, पण सामान्य माणूस, गरीब माणूस, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यासाठी कुठेही ठोस अशी उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही। स्टेट न्यूज 18 के लिए धनंजय शाखरकर की रिपोर्ट।